धाराशिवमध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. मुरुम पंचक्रोशीमध्ये मागच्या काही दिवसापासून संततधार सुरू आहे आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेलं टोमॅटो आणि वांग्याचं पीक अक्षरशः मातीमोल झालंय. शेतकरी रमेश चेंडकेनं मोठा खर्च करून हे पीक लावलं होतं, पण पावसामुळे संपूर्ण पीक नुकसान झालेलं आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनामा केला जावा, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांना केलेली आहे. हाताला आलेलं पीक सगळं पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि आता टमाट्याचं भार चालू होता, चालू असल्यामुळं ते एक महिना पाऊस चालू असल्यामुळं सगळं पाणी पीक सगळं पाण्यात गेलेलं आहे आणि त्यामुळं लाखोचं नुकसान झालेलं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे